एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामींच्या अनुषंगाने वादग्रस्त विधान केलं होतं, त्याचा निषेध म्हणून बहुजन समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध केलाय। महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामींच्या अनुषंगाने वादग्रस्त विधान केले होते, याचा निषेध म्हणून बहुजन समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला। तसेच उस्मानाबाद पोलिसात कायदेशीर गुन्हा दाखल करणार असून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा दिला। अनंत साखरे, एआयएन न्यूज, उस्मानाबाद। औरंगाबाद येथे कोश्यारींनी कार्यक्रमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून छत्रपतींचा अवमान केलेला आहे। त्यांच्या मतानुसार जर रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवरायांना कुणी ओळखलं नसतं, हे त्यांनी अत्यंत चुकीचे आणि अवमानकारक राजांबद्दलचे उद्गार काढलेले आहेत, त्याचा आम्ही येथे जाहीर निषेध करीत आहोत। या ठिकाणी आम्ही कोश्यारींचा पुतळा करून त्याला जोडे मारून आंदोलन केलेलं आहे। त्याच पद्धतीनं आज उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये कोश्यारींच्या विरोधात पोलीस केस दाखल करीत आहोत। छत्रपती शिवरायांच्या काळापासून कृष्णा भास्कर कुलकर्णी असो किंवा आजकालचे प्रमोद महाजन असो किंवा आत्ताचे हे कोश्यारी असो, एकाच जातीतील लोक छत्रपतींचा नेहमी अवमान आणि अपमान करत आलेले आहेत। तरी आमचे जाहीर आव्हान आहे या लोकांना की इथून पुढे छत्रपतींचा कुठल्याही प्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला बहुजन समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, याची तुम्ही दखल घ्यावी। राज्यपाल हे संवैधानिक पद आहे, संवैधानिक पदातून काम करत असताना सर्व जनतेला सामावून घेऊन काम करण्याची अपेक्षा संविधानाकडून किंवा राज्यपालाकडून सर्व जनतेची असते। परंतु काल औरंगाबाद येथे राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करून रामदास स्वामी असते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं असे वादग्रस्त वक्तव्य करून सर्व बहुजन समाजाच्या भावना कोश्यारी यांनी दुखावलेल्या आहेत। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आम्ही राज्यपाल कोश्यारी याचा पुतळा करून तो त्याला जोडे मारून आंदोलन आम्ही सर्वांच्या वतीने केलं आहे आणि आम्ही अशा भावना व्यक्त केल्या आहेत त्या ठिकाणी। याच्यानंतर आम्ही संवैधानिक लढा देऊन ज्या पद्धतीनं दंगलखोर चितावणी देऊन दंगली पेटवतात आणि भरपूर अशा बहुजन समाजाचं मनानं देशाचं वेगवेगळ्या पद्धतीनं नुकसान होतं असे चितवणीखोर वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलेलं आहे आणि याचे परिणाम जर काय होत असतील तर त्याच्याविरोधात आम्ही उस्मान शहरामध्ये एक पोलीस केस दाखल करून त्याच्याविरोधात आम्ही न्यायालयीन लढा देखील लढणार आहोत।